रात्री पार्टी मध्ये कोण होतं या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे ना। कशाला लपवलं जातंय, हे कशाला बोंब मारतायत, काहीतरी लपवायला प्रयत्न करतायत का हे लोक अध्यक्ष महोदय? विचारलं पाहिजे ना कोण कुठला मंत्री होता त्या रात्री? अध्यक्ष महोदय कुठला मंत्री होता त्या रात्री विचारलं पाहिजे ना? त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं सुद्धा, कारण दिशा सालियांची चौकशी ही सीबीआयकडे गेली, सीबीआय ही केंद्र सरकारची अखत्यारीत मधली एजन्सी आहे, त्याचे प्रमुख अमित शहा साहेब आहेत, त्यांनी तो रिपोर्ट का प्रसिद्ध करत नाहीत? कुणी त्यांना बंधन केलं? त्यावेळेला बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारणाशिवाय संशयाचं रान आणि राळ याच लोकांनी उठवली, परंतु हातामध्ये काही लागलं नाही। दिशा सालियांचे आई वडील हे राष्ट्रपतींना भेटले, त्यांनी ह्या राणेंच्या बद्दल माझ्या मुलीची बदनामी करतायत म्हणून राणेंच्या बद्दल तक्रार त्यांनी केली, का सरकार बोलत नाही? आणि आज कोणता तरी विषय या ठिकाणी हातामध्ये द्यायचा, त्याचं कारण माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातला एनआयटीतला जो भ्रष्टाचार आणि त्या संदर्भामध्ये कोर्टानं घेतलेली दखल आणि नगरविकास खात्यानं दिलेला ॲफिडेव्हिट यामुळं आपलं पितळ पूर्णपणे उघडं पडणार हे स्पष्ट झालेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भामध्ये रश्मी शुक्ला यांचा जो क्लोजर रिपोर्ट दिला होता त्या संदर्भामध्ये कोर्टानं घेतलेली त्या रिपोर्टवर चौकशी करण्याची भूमिका यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सभागृहामध्ये आज दर्शन देखील देत नाही आहेत आणि त्यांच्या सदस्यांमार्फत सभागृहामध्ये गोंधळ माजवण्याचं काम करतायत। तुम्हाला जर चौकशी करायची असेल तर करून घ्या, सरकार तुमच्या हातामध्ये आहे, कुणी थांबवलंय तुम्हाला? या चौकशा करत असताना सिंधुदुर्गामध्ये रमेश गोवेकरचा खून झाला त्याचीही चौकशी करा, वळूंचा खून झाला त्याचीही चौकशी करा, श्रीधर नायकांचा खून झाला त्याचीही चौकशी करा, त्याचबरोबर पूजा चव्हाण, या पूजा चव्हाणना सुद्धा तुम्ही न्याय द्या, त्याचबरोबर जे मागणी करतायत सदस्य त्यांच्या बाबतीत पण मला आज या ठिकाणी आक्षेपार्ह विधान करायचं आहे। पनवेलला सुनील जोशींचा खून झाला, त्या खुनामध्ये कोण होतं? सरकार आज तुमचं केंद्रामध्ये पण आहे आणि राज्यामध्ये पण आहे, करा चौकशा।